हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहे चंडीच्या देवीच्या दर्शनाला, जी ह्या गणपतीपुळ्याची ग्रामदेवता आहे. तिचं आता आम्ही दर्शन घेणार आहे. ह्याच्या आधी आम्ही गणेश मंदिराचं पण दर्शन घेऊन आलो. तर चला आता मी तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर दाखवते. इकडची लोक पण सगळी येतात. आता जसं आपण सीमेवरती हॉर्न वाजवतो किंवा पाया पडून जातो, तशाच प्रकारे इकडे सुद्धा लोक बघा गाडीवरून हॉर्न वाजवून जातात. त्याच्या पहिलं पाया पडून मगच पुढे जातो. आपण गणपतीपुळ्यामध्ये आहोत, म्हणजे हे आपलं काय नेहमीचं गाव नाही आहे की आपण इथे येत जात राहतो. आपलं जे रोजचं गाव असेल तिथे आपल्याला माहिती असतं की कुठे कॅमेरा अलाउड आहे कुठे नाही आहे. तरीसुद्धा इथे पण लिहिलेलं आहे की कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला असं आतमध्ये जाऊन काय शूट करून दाखवू शकत नाही, तर तुम्ही इथूनच दर्शन घ्या असं मी सांगेन तुम्हाला. कारण इथे कोणी विचारायलासुद्धा कोणी नाही आहे, तर त्यांना मी विचारलं तरी असतं की आणि आपल्याला असं अलाउड नसतं की पटकन कोणाला विचारल्याशिवाय तर कुठलीच कामं करू नये. पण मी एक तुम्हाला असं छोटंसं दर्शन देते. देवीच्या गाभाऱ्यात जाऊन तर मी तुम्हाला दाखवू नाही शकले, तरी पण बाजूचा जो परिसर आहे तो मंदिराचा तो मी दाखवते तुम्हाला. हातपाय धुण्याची जागा आहे, विहीर आहे ती, आणि इथून पण असा जिना आहे वरती जायला. गणपतीपुळ्यातली ग्रामदेवता चंडिका देवीचं दर्शन झालं आहे. खूप छान वाटलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला लाईक कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.